बघणं दिसणं दाखवणं ह्या ज्या काही क्रिया आहेत, मी बघतो मला काहीतरी अचानक दिसतं आणि हे सगळं जे आहे ते मी दाखवतो. आता हे दाखवणं जे आहे हे ॲक्च्युली कलेचं काम असतं. म्हणजे दृश्य कसं आहे, आकार कसा आहे, तर डोळ्यानं दिसतो तसा. तर डोळ्यानं कसा दिसतो म्हणजे खरं तर काय खरं असतं? डोळ्यानं जे दिसतं तेच खरं असतं. परंतु आपण जर असं विचारलं कोणाला की कसा दिसतो, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल तो अमुक अमुक सारखा दिसतो किंवा तो तमुक तमुक सारखा दिसतो. आपण जेव्हा भाषा वापरायला लागतो तेव्हा आपण कशाची तरी उपमा घेतो, आपण आधी काहीतरी पाहिलेलं असतं ते सांगतो, किंवा सारखेपणाचा आधार घेतो की कशासारखं काहीतरी, जेणेकरून आपल्या मनामध्ये तशी संकल्पना तयार होईल आणि मग आपण असं म्हणतो की मुळातच संकल्पना, जी मनातली संकल्पना आणि प्रत्यक्ष दृश्य याच्या मध्ये काहीतरी असतं आणि त्या दोघांच्या मधलं जे आहे ते बर्वेंना अभिप्रेत होतं असं तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे आपल्याला युरोपियन अकॅडेमिक जे आपण शिक्षणामध्ये अकॅडेमिक ट्रेनिंग जे आपण घेतो याला कुठेतरी बर्वेंनी छेद दिला. म्हणजे त्यांना त्या सगळ्या पठडीतून जावं लागलं, ते स्कूल ऑफ आर्ट मध्ये होते तेव्हा. परंतु त्यांना ते स्कूल ऑफ आर्ट मध्ये असताना सुद्धा त्यांना ते झुगारावंच वाटत होतं आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षचं अवलोकन करणं गरजेचं आहे का? तर आहे असं आपण म्हणू शकतो. फक्त अवलोकन चित्र न काढता शक्य आहे का? असे प्रश्न होते म्हणजे त्यांच्या समोर की मुळातच आपण जे बघतो आहे आणि बघून काहीतरी काढतोय, तर हे आपण जे बघतो आहोत ते चित्र न काढता आपण बघू शकतो का? तर आपल्याला उत्तर मिळेल नाही. कदाचित चित्र काढतोय म्हणजे आपण ते आपण जास्तीत जास्त बघतोय, त्याचे बारकावे बघायला जातोय. तर मुळातच हा जो गोंधळ आहे सध्याच्या आपल्या कला शिक्षणाचा गोंधळ आणि इन जनरल आपल्या समजामध्ये पण आपल्या काही गोंधळ असतात की कसं बघायचं, कुठल्या चित्राकडे कसं बघायचं. म्हणजे कदाचित चित्रकारांचं हे गोंधळ तेवढे नसतील, परंतु चित्र बघणारे जे लोक आहेत, सामान्य लोक आणि शिक्षण म्हणजे नोवीस जे लोक आहेत, जे यंग जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये ते गोंधळ हा असू शकतो की चित्र जसंच्या तसं काढणं, दृश्याचा आभास तयार करणं आणि पूर्णपणे स्मृतीच्या आधारे चित्र काढणं, संकेतांच्या आधारे, चिन्हांच्या आधारे चित्र काढणं, हे दोन वेगवेगळे प्रवाद असू शकतात. परंतु बर्वेंना याच्या मधलं काहीतरी अभिप्रेत होतं, कारण की केवळ जसं दिसतं आहे डोळ्यांना तसं चित्र काढण्याने वास्तवाच्या आपण जवळ जाऊ शकतो असं काही नाही, असं कुठेतरी त्यांना ठाम पटलं होतं. आणि पूर्णपणे स्मृतीच्या आधारेही काढता येणार नाही, कारण की स्मृती ही एक प्रकारची ठोकळेबाज अशी काहीतरी स्मृती आपली झालेली असते, आपल्या डोक्यात एकच काहीतरी बसलेलं असतं, तेही सतत मोडत राहायला पाहिजे किंवा ते सतत इव्हॉल्व होत गेलं पाहिजे आपल्या मनात जे आहे ते. म्हणजे ह्याच्या मध्ये काहीतरी ही प्रक्रिया सतत आपल्याला त्यांची चालू झालेली दिसते आणि ते बऱ्याच वेळा त्या प्रक्रियेविषयी बोलत असतात की समरसून जाणं, अनुभवाशी कसं समरसून जातो आपण आणि त्याच्यातून आपण काहीतरी शांतपणे काहीतरी शिकत जातो. तो जो भाग आहे, शिकण्याचा भाग आणि अनुभूतीचा भाग, हा भाग त्यांच्या चित्रात आपल्याला नेहमीच दिसतो आणि त्यांना असं वाटत असतं की एकसंधता जी असते त्यामध्ये, ती ऍक्च्युली आपल्याला अनेक विभक्त गोष्टी मिळून मिळत असते. म्हणजे जर आपण एखाद्या दृश्याकडे बघितलं तर आपली नजर ही त्या दृश्यातल्या एखाद्या घटकावरती नेहमी केंद्रित असते. म्हणजे आता इथे आपण जर बघितलं असं, आपण थोडंसं विश्लेषण करून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की समजा या चित्रातला एक घटक आपण एका वेळेस बघत असतो आणि मग आपण हळूहळू, म्हणजे तुम्ही कुठूनही बघून बघायला सुरुवात जरी केली तरी एका घटकापासून आपण दुसऱ्या घटकाकडे जात असतो आणि त्या घटकाच्या आजूबाजूचे आकार किंवा रंग हे आपल्या दृष्टीपथात असतात सुरुवातीला. किंवा असंही म्हणता येईल की सुरुवातीला आपण पूर्ण एक चित्र बघितलं आणि नंतर एका घटकाकडे गेलो असंही होऊ शकतं आणि मग परत आपण पूर्ण चित्र बघितलं. तसंच आपण इथे करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आता इथे काय होतं,
सुरुवातीला जेव्हा आपण पूर्ण चित्राकडे लांबून आपण समजा गॅलरीमध्ये चित्र लावलंय आणि आपण लांबून हळूहळू चालत आलो या चित्राजवळ, तर सुरुवातीला आपल्याला चित्राचा चौकोन दिसला आणि ते एक चित्र दिसलं. पण नंतर जेव्हा आपण जेव्हा जवळ गेलो तेव्हा आपल्याला चित्रातले वेगवेगळे आकार म्हणजे वेगवेगळे घटक झाले आणि त्या घटकातले पुन्हा अजून आतमधल्या रेषा आणि त्यातले आतमधले आकार त्यांचे संबंध आपल्याला लक्षात आले. असं करत 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 जेव्हा आपण पूर्ण चित्र बघतो तेव्हा तो खरा चित्राचा अनुभव हा पूर्ण होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की ते दुसर पार्श्वभूमी रंगांच्या मधलं साधर्मीकरण अशा अनेक त्याच्यामधली स्पेस दोन आकारांच्या मध्ये सोडलेली स्पेस आणि ती स्पेस कधी तुम्हाला दिसायला लागतं स्पेसचाच आकार तुम्हाला दिसायला लागतो मध्ये मध्ये. पण नंतर लगेच असं लक्षात येतं की फक्त स्पेसचा आकार नाही तर परत आकार पण आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जो एक प्रवास आहे आपला बघण्याचा चित्र हा प्रवास त्यांना करत असताना पण तोच अभिप्रेत असायचा. म्हणजे जसं आपण चित्र बघत असतो तशाच सारखं काहीतरी त्यांची ती चित्राची प्रक्रिया ही होत असते. कारण की त्यांच्या मते हे कुठलेही आकार असे आपण काही बसवू शकत नाही, ठोकळेबाजपणे बसवू शकत नाही. त्याची जी काही रचना आहे ती उत्स्फूर्तपणे त्या कॅनव्हसवरतीच जन्मावी लागते. म्हणून कोरा कॅनव्हास आणि त्यावरती जन्मणारे आकार हा जो काही त्यांचा कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट त्याच्याशी निगडीत आहे की त्यांच्या मते याचा जो काही एक संबंध आहे सर्व आकारांचा आणि घटकांचा तो अतिशय ऑर्गॅनिक, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू शकतो, की नैसर्गिकरित्या तो आला पाहिजे आणि त्या नैसर्गिकरित्या येण्यासाठी आपलं जे मन आहे ते शांत असलं पाहिजे, आपले जे मानवी व्यवधान आहेत ती आपली शांत असली पाहिजे आणि त्याच्यामुळे कदाचित हे एक्झिस्टन्स असं मी नाव दिलेलं आहे. एक मुद्दा असा येतो की जोडके आपण वॉकला निघालेलो आहोत, आपण चालायला निघालेलो आहोत आणि चालता चालता आपल्याला अनेक म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यामध्ये असं असायचं की ते कुठेतरी चालायला गेलेले आहेत आणि चालता चालता त्यांना कुत्रा दिसला किंवा अजून काय दिसलं किंवा अजून काय दिसलं तर आणि मग ते ज्या काही वस्तू दिसलेल्या असतात ते त्यांच्या डायरीमध्ये येतात आणि मग डायरीतले जे काही नोंदी असतात त्या नोंदींच्या आधारे त्यांची चित्र अशी बनत जातात. म्हणजे हा जो काही दृश्याचा जो काही संग्रह आहे तो संग्रह जणू काही ते आपल्या समोर उलगडवून दाखवत असतात. तर हा एक भाग याच्यामध्ये येतो. म्हणजे दृश्यानुभव हा जो काही भाग जितका म्हणजे निखिलच्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी ते फॉर्मॅलिझमचा जो भाग आणला आहे तर मुळातच फॉर्मॅलिझम असं म्हणत असताना आपल्याला एक इथे लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच चित्राचा गाभा चित्र जसं बघितलं जातं आणि चित्र बघता बघता ते आपल्या मनावरती कसं हळुवारपणे परिणाम करतं हा जो काही भाग आहे ज्याला कॉग्निशनचा भाग म्हणता येईल किंवा मानसिकतेचा जो भाग म्हणता येईल त्यासाठी मानसशास्त्र चा अभ्यास इथे फार गरजेचा असतो त्यांचे चित्र बघताना. तर मुळात हा इथे महत्त्वाचा भाग आपल्याला म्हणावा लागेल.